मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव एक्झाम हबच्या हो या व्हिडिओमध्ये स्वागत आहे उच्च न्यायालय पुणे यांच्याद्वारे जी कनिष्ठ लिपिक या पदांची भरती प्रक्रिया परीक्षा राबवली होती त्या परीक्षेची ॲन्सर की उत्तर ॲन्सर की ही आलेली आहे आणि ती ॲन्सर की आपल्यासमोर आहे तर संपूर्ण ॲन्सर कीचा बदल विश्लेषण करूया बघूया तर चोवीस जून दोन हजार अठराची ही ॲन्सर की प्रसारित झालेली आहे प्रश्न पत्रिका संच ए सूची आपण बघू शकता प्रश्न क्रमांक एक ला उत्तर आहे ड ला अ ला ब ला क ला अ सहाला ब ला ड ला क नऊ ला क ला अ अकरा लाख ला क ला अ चौदाला ड ला क सोळाला ड सतराला ब ला क एकोणीसला ब आणि वीसला ब अशा प्रकारे हे उत्तर सूची आहे या प्रत्येक प्रश्नाची सूची आपल्या समोर आहे त्याचबरोबर यांनी खाली सूचनासुद्धा दिलेली आहे जर आपल्याला या उत्तरसूचीबद्दल काही तक्रार असेल सूचना असेल तर काय किंवा काही आक्षेप असतील तर आपण ह्या पंचवीस जून दोन हजार अठरापर्यंत द्यायच्या होत्या त्यांना आता पंचवीस तारीख संपलेली आहे आपल्याकडून ही उत्तरसूची थोडी उशिरा जाहीर झालेली आहे तर परंतु सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक प्रश्नपत्रिका संच बसाठी उत्तर सूची आपल्यासमोर आहे आपण बघू शकता प्रश्न क्रमांक ला उत्तर आहे क ला अ ला ब ला ड ला क ला क ला अ ला क ला क ला अ ला ड ला क तेराला ड चौदाला ब ला क सोळाला ब सतराला ब अठराला ड एकोणीसला अ आणि वीसला ब अशा प्रकारे कनिष्ठ लिपिक पुणे प्रश्नपत्रिका संच ची उत्तरसूची आहे ॲन्सर की आहे त्याचबरोबर शिपाई पदाची जी परीक्षा झाली होती त्यांचीसुद्धा ॲन्सर की उत्तरसूची आलेली आहे आपण बघू शकता प्रश्न क्रमांक प्रश्नपत्रिका संच एची आहे तर त्यामधील प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आहे क दोनचं अ तीनचं ब चारचं चा ड पाचचं चा ब सहाचं अ सातचं क आठचं ब नऊचं क दहाचं ड अकराचं क बाराचं ड तेराचं ड चौदाचं क आणि पंधराचं क अशा प्रकारे शिपाई पदासाठी प्रश्नपत्रिका संच ए ची उत्तरसूची आहे त्याचबरोबर प्रश्नपत्रिका संच बी उत्तर उत्तर उत्तरसूची बघू शकता आपण शिपाई या पदाची एक उत्तर आहे ड च ब च अ च क पाचं ब च क सातचं ड च क नऊचं ड दहाचं ड च क च क च क चौदाचं आणि पंधराचं ब तर ए आणि ब या दोन्ही ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्यांची उत्तरसूची दिलेली आहे हरकती आक्षेप नोंदवण्याची डेट आता गे तर गेलेली आहे परंतु त्याचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे तर संपूर्ण उत्तरसूची आपल्यासमोर मी आपल्यासोबत जाहीर केलेली आहे शेअर केलेली आहे मित्रांनो आपल्याकडे प्रश्नपत्रिका असतील तर आपण त्या प्रश्नपत्रिकेवर जर टिक मार्क केलेली असेल किंवा आपल्याला ऑप्शन नंबर माहीत असेल तर आपण आपले आपले जे काही सोडवलेले प्रश्न आहेत त्याप्रमाणे आपण आपला आ, जो काही गुण मिळतील त्या गुणाचा आधार काढायचा आहे त्याप्रमाणे आपल्याला गुण मिळू शकतात तर संपूर्ण उत्तर सूची आपल्यासोबत शेअर केलेली आहे मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद